माझी वसुंधरा अभियानांतर्गत सातगाव ग्रामपंचायतीची उत्कृष्ट कामगिरी, वृक्षरोपण गांडूळ खत निर्मिती, प्लास्टिक वापरावर बंदी। माझी वसुंधरा अभियानांतर्गत सातगाव ग्रामपंचायतीने 900 झाडांचे वृक्षारोपण केले आहे। गांडूळ खत, शिडबॉल, जलशिवार अंतर्गत तलाव बांधणे, ग्रामपंचायत हद्दीतील दुकानदारांना कापडी पिशव्यांचे वाटप करत प्लास्टिक वापरावर बंदी घातली असून विविध प्रकारचे उपक्रम राबवले आहेत। मागच्या वर्षी माझी वसुंधरा अभियानात सातगाव ग्रामपंचायतीने कोकण विभागातून बक्षीस प्राप्त केले होते। निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर माझी वसुंधरा अभियान 4 राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबवण्यात येणार आहे। या अभियानाअंतर्गत ग्रामपंचायतीने 9 एकरात विविध प्रकारची 900 झाडे लावली आहेत। झाडांचे संवर्धन करण्यासाठी ठिबक सिंचनाची व्यवस्था केली आहे। बाजूलाच जलयुक्त शिवार अंतर्गत मोठा बंधारा बांधण्यात येणार आहे। गांडूळ खताची निर्मिती केली आहे। घनकचरा व्यवस्थापन व्यवस्था करत सर्वत्र स्वच्छता ठेवली आहे। ग्रामपंचायत हद्दीतील दुकानदारांना कापडी पिशव्यांचे वाटप करून प्लास्टिक वापरावर बंदी घातली आहे। गणेश उत्सवात पर्यावरणपूरक सजावट करणाऱ्या गणेश भक्तांना बक्षिसे वाटप, निर्माल्यापासून खताची निर्मिती केली आहे। माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत विविध उपक्रम राबवण्यासाठी ग्रामपंचायतीचे सदस्य सर्व कर्मचारी यांनी मेहनत घेतली असून नागरिकांनी प्रतिसाद दिल्याबद्दल सरपंच विनोद खवळे यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे। वसुंधरा 4 मध्ये भाग घेतलेला आहे। आम्ही साधारण आता 900 झाडं, गेल्या वर्षी आम्ही 150 झाडं लावली होती, ती चांगल्या प्रकारे जगवली आहेत आणि त्याला ठिबक सिंचन पण केलेलं आहे। आता आम्ही ह्या वर्षीसाठी आम्ही नर्सरी केली होती पावसाळ्यात, तर त्याची झाडं लावण्यासारखी झाली आहेत। यावर्षी आमचं टार्गेट आहे 600 झाडं लावण्याचं आणि त्याच्यानंतर मग 2 लाख झाडं आम्हाला ह्याच्यामध्ये PWD मध्ये लावायची आहेत। त्या 2 लाखासाठी पण आमच्याकडे जागा अवेलेबल आहे, आम्ही झाडं अवेलेबल करतो आहे आणि त्यासाठी जलयुक्त शिवारमधून आम्ही एक डॅम घेतो आहे आणि त्याचबरोबर घनकचरा व्यवस्थापन, गांडूळ खत ह्या गोष्टी करतो आहे। सीड बाऊल तयार केले आहेत पावसाळ्यासाठी वाटण्यासाठी, 1-2 हजार सीड बाऊल तयार केले आहेत की ते आम्ही नंतर डोंगर भागात ते वापरणार आहोत। अशा प्रकारे आम्ही माझी वसुंधरामध्ये सर्व तयारी केली आहे। प्लास्टिक बंदीसाठी आम्ही जनजागृती करून प्रत्येक दुकानवाल्याने ह्याच्यावर बंदी केलेली आहे आणि त्यांना पर्याय म्हणून कापडी पिशव्या पण दिलेल्या आहेत आम्ही गेल्या वर्षभरात। अशा प्रकारे आम्ही माझी वसुंधराचं सर्व भाग होतो आहे आणि माझे सर्व सहकारी सदस्य यांनी सर्वांनी मदत केलेली आहे। खत तयार केलं आहे, गांडूळ खत आता यावर्षी परत ते वापरण्याजोगं एवढं झालेलं आहे। 4 महिन्याचं गांडूळ खताचं हे झालेलं आहे, तर ह्या 15 दिवसात गांडूळ खत तयार होईल। आणि तसंच गणपतीमध्ये जे आम्ही हे केलं होतं गणेशोत्सव पर्यावरण स्पर्धा घेतली होती आणि नंतर विसर्जनाच्या वेळेला जे निर्मल्य आहे त्यापासून पण खत तयार करायचं, आम्ही कंपोस्ट खत तयार केलेलं आहे। अशा प्रकारे आम्ही जवळजवळ पर्यावरणपूरक स्वरूप हे करतो। MSRDC च्या जागेत 2 लाख झाडे लावण्यात येणार असून मोठा तलाव बांधणार आहोत असेही सरपंच खवळे यांनी सांगितले। संदीप ओवाळ, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTV ची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0212-2629-6169-12, 72-76-47-58-54।